तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या माल्ही ग्रामपंचायत येथे स्वच्छता शौचालय बांधकाम रोजगार हमी योजना अंतर्गत लाभार्थीची यादी दिव्यांग निधी यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ललित कटरे आणि गावकर यांनी केला आहे. यामध्ये बी एस कौलुके ग्रामसेवक चंद्रकिरण पटले रोजगार सेवक आणि माजी सरपंच यांचा सहभाग असून यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मल्ही येथील गावकर यांनी केली आहे. शौचालय बांधकामासाठी यादी 15 ऑगस्टला सादर केली होती. त्यात माजी सरपंच उपसरपंच आणि काही ग्रामपंचायत सदस्यांची नावे स्पष्ट दिसून आली होती. ज्यांना गरज होती त्याबाबत विचारणा केली असता यादी मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगितले. मंजुरी यादी सरपंचाचे काका यांचे नाव आढळले. ते सध्या गावचे रहिवासी नसून शासकीय सेवेत आहेत. सरपंचाने पदावर असताना स्वतःचे नाव मंजूर केलेच कसे असा सवाल उपस्थित होतो. दिव्यांग व्यक्तीला 3% ग्रामीण निधीतून वितरणातून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावात एकूण 7 व्यक्ती दिव्यांग असून त्यांची कागदपत्रे सादर करण्यात आली होती. फक्त दोघांनाच अल्प प्रमाणपत्र निधी वितरित करण्यात आला आहे. निशा लखन पारधी हिला 700 रुपये दिले मात्र 1500 रुपयाची नोंद घेतली आहे. माली ग्रामपंचायत येथे झालेल्या भ्रष्टाचाराचे अहवाल सादर करण्याचे पत्र आमदार विजय रहांगडाले यांनी बीडीओ जावेद इनामदार तिरोडा यांना दिले. मात्र आमदारांच्या पत्राचे उत्तर बीडीओने अद्यापही दिले नाही, ज्यामुळे आमदारांच्या पत्राची अवहेलना केली आहे असे स्पष्ट दिसून येते. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ललित कटरे आणि गावकर यांनी केली आहे. राजेश कुमार तायवडे, 7 स्टार न्यूज, गोंदिया.